रायगड जिल्ह्यातल्या कर्जत नेरळ इथं कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनानं कर्जत शहर आणि नेरळ या दोन विभागांमध्ये दिलेला संचारबंदीचा आदेश आज संपुष्टात आल्यानंतर इथल्या काही बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या वीस एप्रिलला इथं एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकवीसपासून चोवीस एप्रिलपर्यंत या दोन्ही भागातले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय सर्व व्यापाऱ्यांनी घेतला होता त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये असलेले सर्व व्यवहार कर्जत नगर परिषदेच्या आवाहनानंतर चोवीस एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आज नेरळमधला प्रतिबंधित परिसर वगळता जीवनावश्यक वस्तूंचा व्यवहार सुरू झाला आहे त्यामुळे आज नागरिक सामाजिक अंतर ठेवून व्यवहार करताना दिसले